हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूजा क्रिएटिव्हिटी। आता पावसाळा चालू झाला आहे, त्यामुळे काहीतरी चटकदार खाण्याची इच्छा होते। त्यासाठीच आपण आजची रेसिपी बनवणार आहोत, ती आहे आलू पोंगा किंवा आलू फिंगर्स। चला तर वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे। त्यासाठी इथे मी फिंगर्स घेतलेले आहेत आणि त्याला आपण अशा प्रकारे मध्ये कट करून घेऊया। आपण सर्व फिंगर्सला अशा प्रकारे कट मारून साईडला ठेवूया। त्यानंतर आपल्याला एक बाउल घेऊन त्यामध्ये दोन उकळलेले आलू, ते आपण बारीक करून घेतले आहेत। त्यानंतर एक कांदा जो बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडं जिरा पावडर, लाल तिखट अर्धा चम्मच आणि थोडा चाट मसाला। हे मसाले तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर इथे मी शेव घेतलेले आहेत, यामध्ये आता आपण हे आलू भरून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला हे आलू भरून घ्यायचे आहेत। आणि याला आता आपण दोन्ही बाजूला शेव लावून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व आलू फिंगर हे तयार करून घेऊया। आलू फिंगर हे तयार झालेले आहेत, बघू शकता। हे दिसायलाही खूप सुंदर आणि खायलासुद्धा हे खूप टेस्टी लागतात, तेव्हा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि साईडच्या बेल आयकन बटनलासुद्धा प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।